नमस्कार मैत्रिणींनो आणि शुभ दुपार. तर दुपारची वेळ आहे आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी सगळं साफसफाई करणार आहे. तर पहिली करणार आहे किचनची साफसफाई. सर्व किचन खूप खराब झालेलं आहे, सर्व भांड्यांवरती धूळ वगैरे आहे. तर सर्वात पहिल्यांदा घेणार आहे मी किचन साफ करून. तर तुम्हाला दाखवते जरा किचनची काय अवस्था झाली आहे ती. सगळे डब्बे आहेत ना, याच्यावरती खूप अशी धूळ जमा झाली आहे. अगदी आठवड्याभरातच बघा ही सगळी अशी धूळ जमा झाली आहे. तुम्हाला दिसते की नाही कॅमेऱ्यामध्ये माहिती नाही, पण खूप अशी धूळ जमा झाली आहे भांड्यांवरती. सगळ्यात पहिल्यांदा हे साफ करून घेणार आहे हे बघा. तर आणि जेवण झालेलं आहे तर म्हटलं आधी ही भांडी घासून घ्यायची सगळी जेवणानंतरची. आणि नंतर पूर्ण मांडणीवरची आणि ही हे दोन्हीही मांडणे मांडणीवरची भांडी घासून घ्यायची. तर मग आता हे सगळं आधी जेवलेली भांडी घासून घेते, त्याच्यानंतर मग मांडणीवरची भांडी घासते. तर थोडंफार शूट करते, तुम्हाला दाखवते. आणि आज आहे किचनची डीप क्लीनिंग. तर हे पहा, इथे तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसते की ती धूळ झाली आहे. अगदी 8 ते 10 दिवसातच आपल्या घरामध्ये एवढी धूळ होते. सर्वात पहिल्यांदा मी किचन क्लीन करून घेते. आज थोडासा उठायला उशीर झाला होता, त्यामुळे जेवण वगैरे सगळं आवरून नंतरच क्लीनिंग करायची असं ठरवलं होतं. तर इथे ना भाकरी केलेली, तर किचन पूर्ण खराब झालं आहे. तर सर्वात पहिल्यांदा तो थोडा अगदी व्यवस्थित असा धुवून घेते. जास्त काही व्यवस्थित धुणार नाही आहे, फक्त पाणी ओतून जे भाकरीच्या पाण्याचे डाग आहेत ते काढून घेणार आहे. आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला दोन भागांमध्ये दाखवणार आहे, कारण एका भागामध्ये हा व्हिडिओ दाखवला तर तो खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी याचे दोन भाग करणार आहे. तर हे पहा, मी ओढणी डोक्याला आणि तोंडाला बांधून घेतली आहे, म्हणजे जी धूळ आहे तिचा त्रास आपल्याला होत नाही, त्याचप्रमाणे डोक्यातही जो कचरा आहे तो पडत नाही. तर सर्वात पहिल्यांदा मी वरती ज्या जाळ्या आहेत त्या सर्व अगदी व्यवस्थित अशा साफ करून घेणार आहे, म्हणजे ती धूळ खाली पडल्यानंतर किंवा भांड्यावरती पडल्यानंतर पुन्हा ती घासावी लागणार नाहीत. तर सर्वात पहिल्यांदा ना झाडून घ्यायचं काम करायचं. ज्या जाळ्या आहेत किंवा जो वरती कचरा आहे तो सगळा पहिल्यांदा झाडून घ्यायचा. माझ्याकडे हा प्लास्टिकचा झाडू आहे आणि हा खूप उंच असल्यामुळे मला स्टूल वगैरे घेण्याची गरज लागत नाही आणि बऱ्यापैकी माझी उंचीही अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे हे झाडण्यासाठी मी या झाडूचाच फक्त वापर करते. वरची धूळ झाडून झाल्यानंतर किचनच्या खालचा जो भाग आहे तिथली सगळी भांडी काढून तिथलाही एकदा मी झाडू मारून घेते. अगदी स्वच्छ असा झाडू मारून घेते तिथून सुद्धा. किचनच्या खाली खूप अशा जाळ्या होतात, तर जे कोपरे असतात तिथे बऱ्याच जाळ्या होतात, तर त्याही अगदी व्यवस्थित काढून घ्यायच्या. एरवी आपण किचन स्वच्छ करतो, पण डीप क्लीनिंग करताना अगदी काने कोपरे सगळे अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत. किचन स्वच्छ करून झाल्यानंतर, म्हणजे धूळ वगैरे झाडून झाल्यानंतर, सर्वात पहिल्यांदा जी हे स्टीलची मांडणी आहे किंवा स्टीलचं रॅक आहे ते मी रिकामं करून घेणार आहे, कारण ते पहिल्यांदा घासून घ्यायचं भांडी घासण्याच्या आधी, म्हणजे ते पटकन सुकतं आणि पुन्हा भांडी मांडायला प्रॉब्लेम होत नाही. एक एक भांडी पुन्हा त्या जागेवरती जातात. तर सर्वात पहिल्यांदा ही भांडी मी काढून घेते. त्याचप्रमाणे मांडणीवरती धूळ बसू नये म्हणून मी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे जे कागद असतात ना ते त्याच्यावरती हंतरते. तर ते कागदही मी आता एक एक करून काढून घेणार आहे. जेवढी भांडी मी किचनवरती काढून ठेवलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा ती घासून घेते. त्यानंतर अगदी वरती जी भांडी आहेत त्याच्यामध्ये बरीचशी काचेची आहेत, तर ती नंतर घासणार आहे. जेव्हा आपण सगळी भांडी घासायला काढतो तेव्हा आपण जास्तीत जास्त लिक्विड वापरायचा प्रयत्न करावा, कारण साबण असताना त्याचे पांढरे डाग तसेच राहतात भांड्यांवरती आणि ते स्वच्छही होत नाहीत. जे तेलकट डाग आहेत ना ते साबणाने एवढे पटकन निघत नाहीत जेवढे लिक्विडने निघतात.
आणि हे पहा घासलेली जी भांडी आहे ती जाळी मी इथे आणून ठेवली आहे. तशी एक एक भांडी अशी व्यवस्थित वेगवेगळी अशी ठेवतो आहे ज्यामुळे ती पटकन सुकतील. आणि हे व्यवस्थित सुकावी म्हणून मी फॅनही लावून ठेवते म्हणजे भांडी पण पटकन सुकतात आणि पुन्हा पुसावी लागत नाहीत. व्यवस्थित सुकलेली असतात भांडी ती मग डायरेक्ट मांडणीला आपण लावू शकतो. तर अशा मांडणीवरच्या भांड्यांच्याच माझ्या दोन जाळ्या भरलेल्या आहेत आणि दोन्ही जाळ्या भरून मी बाहेर मुलांना सुकत घालायला सांगितले आहेत. आमच्या इथे जास्त काही भांडी सुकवण्यासाठी जागा नाही आहे. बऱ्याच ठिकाणी अंगण वगैरे असतं तर त्याच्यात उन्हातही ठेवली तरी अगदी छान सुकतात. पण आमच्याकडे तशी सोय नसल्यामुळे आम्ही बेडरूममध्ये चटई अंतरून किंवा कधीकधी लादी पुसली असेल तर लादीवरही पालथी ठेवतो. त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी निथळतं आणि व्यवस्थित फॅनच्या खाली दिवसभरात सुकली जातात. इथे श्री भांडी निथळत ठेवतोय तोपर्यंत निधीसुद्धा आली आणि निधीही त्याला मदत करते. अशा छोट्या छोट्या कामांमध्ये मुलांची फार मदत होते आणि अगदी थोडंसं काम केलं तरी आपलं बरंचसं काम ते हलकं करतात. किचनवरची जी मांडणीतली भांडी होती ती घासून झाल्यानंतर आता जी वरची भांडी आहे ती सगळी मी काढून घेणार आहे. आणि यामध्ये जी काचेची भांडी आहेत ना ती अशा पद्धतीने एका घमेल्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवते आणि ही सर्वात शेवटी घासते कारण इतर भांड्यांबरोबर ही काचेची भांडी फुटण्याची भीती असते त्यामुळे ही वेगळीच ठेवते मी आणि सगळ्यात शेवटी ही भांडी घासून घेते. आता काढून घेणार आहे स्टीलची मांडणी. तर सर्वात पहिल्यांदा ही जी काचेची भांडी आहे ती खाली व्यवस्थित ठेवण्यासाठी श्रीला सांगितलं आणि त्यानंतर स्टीलची मांडणी काढली. पण काय झालं त्याचा एक खिळा निघाला त्यामुळे आता तो एक प्रॉब्लेम झाला आहे. ते काम आता निधीचे पप्पाच करतील. त्याला खिळा लावून व्यवस्थित पुन्हा मांडणी लावावी लागेल. तर ही मांडणी नेऊन मी घासणार आहे बाथरूममध्ये म्हणजे जे काही ओलं होईल किंवा काय होईल ते बाथरूममध्ये होतं आणि जास्त किचकिच होत नाही बाहेर. मांडणी ठेवून आल्यानंतर मी जी काचेची भांडी आहेत ना ती ह्या इडलीच्या भांड्यामध्ये भरून ठेवते आणि ती एक साईडला ठेवते म्हणजे कधी फुटणार नाहीत किंवा याला जरा जरी धक्का लागला तर ह्याचा पूर्ण चुरा होऊन जातो. म्हणून ती अगदी व्यवस्थित एका बाजूला ठेवून घेणार आहे आणि त्यानंतरच बाकीचे भांडी घासून घेणार आहे. इतर भांडी घासण्याआधी मी मांडणी घासून घेणार आहे. तर इथे बाथरूममध्ये मी घेऊन गेलेली आहे मांडणी आणि जो तारेचा काते असतो ना त्याने अगदी व्यवस्थित अशी धुवून घेणार आहे. मांडणी अगदी गोल फिरवून सगळीकडून व्यवस्थित घासता येते तशीच व्यवस्थित घासून घेणार आहे. आणि अगदी काने कोपरे असतात ना ते सगळे व्यवस्थित घासणार आहे. आणि माझ्या शेगडीच्या वरतीच मांडणी असल्यामुळे ना त्याच्यावरती तेलाचे डाग खूप पडतात. आपण जे फोडणीला वगैरे देतो ना तर त्याचे डाग पडतात त्याच्यावरती. तर त्यासाठी मी लिक्विड जो सोप असतो ना भांडी घासायचा त्याचाच वापर जास्त करून करते. त्यामुळे ना चिकटपणा अजिबात राहत नाही त्यामध्ये. मांडणीचे प्रत्येक कप्पे अगदी सगळीकडून असे व्यवस्थित घासून घ्यायचे आणि या ज्या पट्ट्या असतात ना त्याही अगदी व्यवस्थित घासायच्या. त्याच्यावरतीही तेलकट किंवा धुळीचे असे कण चिकटलेले असतात तर ते अगदी व्यवस्थित असे धुवून घ्यायचे. आणि ज्या पट्ट्यांची मधली जी जागा असते ना तर तिथे तर भरपूर धूळ असते तर तीसुद्धा व्यवस्थित घासून घ्यायची. अशा स्टीलच्या मांडण्या घासताना थोडी लक्षपूर्वकच घासाव्यात कारण याला ना अगदी असं कापण्यासाठी ना बऱ्याच ठिकाणी असे कोणे कोणे असतात तर त्याने जखम होऊ शकते. तर हे बघा माझ्या पुढचा भाग मांडणीचा घासून झालेला आहे. आता मांडणीचा जो मागचा भाग आहे ना तोही अगदी व्यवस्थित घासून घ्यायचा कारण पुढचा भागापेक्षा ना तो भाग जास्त खराब झालेला असतो. तर अगदी एक एक पट्ट्या किंवा एक एक भाग सगळा व्यवस्थित साफ करून घ्यायचा. इथे मांडणी पूर्णपणे घासून झालेली आहे. आता सरळ मगाने पाणी ओतून अगदी स्वच्छ धुवून काढणार आहे. तर बाथरूममध्ये धुण्याचं हेच कारण आहे की आपण कितीही पाणी ओतून अगदी व्यवस्थित असे आपण मांडणी धुवू शकतो.
हीच जर मांडणी मी किचनमध्ये घासायला घेतली तर पूर्ण घरभर चिकचिक होते आणि लहान मुलं आहेत त्यामुळे इकडून तिकडून फिरत राहतात आणि सगळं घरभर ओलं ओलं होऊन जातं. तशा भरपूर अशा पाण्याने ही मांडणी मी धुवून घेतली आणि नंतर ही मांडणी जिथे बेडरूममध्ये मी भांडी सुकत घातली होती तर तिथेच निथळायला ठेवली. तर हे पहा, इकडे भांडी निथळत आहेत तर इथे मांडणी ही अगदी व्यवस्थित सुकून जाते. जरी सुकली नाही तर सुक्या कपड्याने आपण ती पुसून घेऊ शकतो. मांडणी धुवून झाल्यानंतर त्यावरती जे अंतरलेले प्लास्टिकचे कागद आहेत तर तेही मी स्वच्छ करून घेणार आहे. तर हे पहा, ते स्वच्छ करून झाल्यानंतर मी इथेच ग्रिलमध्ये सुकत घालते, त्यामुळे मांडणी आणि हे कागद दोन्ही एकसाथ सुकतात. आता सगळ्यात पहिल्यांदा मी जी ही टाइल्स आहे किचनची तर ती घासून घेणार आहे. त्यासाठी मी घेतलं आहे लिक्विड सोप आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि जो आपला काथ्या असतो ना तारेचा, त्या काथ्याने पूर्ण ही टाइल्स घासून घेणार आहे. तर हा काथ्या घेतलेला आहे आणि एका बादलीमध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि लहान मुलांचा जो टी शर्ट असतो तर तोही घेतलेला आहे. तर त्या टी शर्टच्या सहाय्याने आणि लिक्विड सोप आणि काथ्याच्या सहाय्याने मी हा सर्व जे टाइल्स आहे ती सर्व घासून पुन्हा स्वच्छ पाण्याने पुसून घेणार आहे. तर अशा पद्धतीने घासून पुसून घेतल्यानंतर जे तेलकट डाग असतात किचनच्या टाइल्सवरती लागलेले तर ते अगदी पटकन असे निघून जातात, अजिबात तेलकटपणा राहत नाहीत त्याच्यावरती आणि अगदी झटपट असं स्वच्छ होऊन जातं. तर हे पहा, मी मगाशी म्हटलं होतं ना लहान मुलांचा टी शर्ट घेतलेला आहे तर हा श्रीचा टी शर्ट आहे आणि त्याने मी पुन्हा स्वच्छ पाण्याने असं पुसून घेणार आहे. 2-3 वेळा असं स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे जे साबणाचा जो ओलसरपणा असतो किंवा चिकटपणा असतो तो निघून जातो आणि अगदी पटकन अशी ती टाईल स्वच्छ होऊन जाते. तर अशी साफसफाई वर्षातून 4-5 वेळा आपली होतेच. सणासुदीला तर साफसफाई करतोच, पण आता मी ही का साफसफाई काढली आहे, एक तर मी गावावरून आलेली आहे आणि वरचेवर क्लिनिंग केलं असतं तरी झालं असतं, पण आज करायची होती डीप क्लिनिंग कारण दिवाळीला मी अगदी पूर्ण डीप क्लिनिंग केली होती. त्यानंतर आता करून घेणार आहे, आता गर्मीचे दिवस चालू होतील आणि पुन्हा डीप क्लिनिंग करणं शक्य होत नाही कारण खूप गर्मी होते आणि त्रासही होतो, त्यापेक्षा अजून जास्त गर्मी चालू झालेली नाही आहे म्हणून या दरम्यानही क्लिनिंग करून घेते मी. आता यानंतर मी जून जुलैच्या दरम्यानच डीप क्लिनिंग करून घेणार आहे. तर पहा, ईवरची सगळी टाईल्स आहे ना ती सर्व मी अशीच पुसून घेतलेली आहे व्यवस्थित काथ्याने घासून वगैरे आणि हा जो खालचा भाग आहे आता तो क्लीन करायचा आहे. तर तोही मी त्याच पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहे. फक्त शेगडीच्या वरचा जो भाग आहे ना टाईल्सचा तर तो साफ करायला थोडा जास्त वेळ लागतो कारण टाईल्सच्या ज्या सिमेंट भरलेल्या जागा असतात ना तर तिथे जास्त तेलकटपणा तयार होतो. आपण भाज्या करतो तेव्हा त्याचे तेलाचे डाग पूर्ण टाईल्सवरती पडलेले असतात तर हा भाग तेवढा जास्त मेहनत घेऊन घासावा लागतो. नेहमी तर हे घासतोच आपण, पण आता थोडे जास्त मेहनत घेऊन ते घासले की पुन्हा त्यावरती थर जरा कमी जमा होतो. जेव्हा मी टाईल्सचा वरचा भाग घासून घेतला तेव्हा तो कपड्याने पुसून घेतला, पण जेव्हा मी हा भाग घासून घेते तेव्हा तो अगदी जास्त पाण्याने असा धुवून घेते कारण वरून जर आपण पाणी ओतलं तर पूर्ण किचनवरती ते पसरून जातं. म्हणून हा जो खालचा भाग आहे ना तोच फक्त मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते आणि जो वरचा भाग आहे तो कपड्याने 4-5 वेळा स्वच्छ पुसून घेते. तर तुम्ही विचार करत असाल की इतर भांडी घासण्याच्या अगोदरच ही किचन वगैरे का पुसून घेते, तर याचं कारण हेच आहे की आता अगदी व्यवस्थित टाईल्स आणि किचन पुसून घेतला की नंतर अगदी थोडासा जरी हात जरी फिरवला ना तरी तो पटकन निघतो. म्हणून हा जो पूर्ण किचनचा भाग आहे ना तो पहिला स्वच्छ करून घेते आणि त्यानंतरच जी लादीची मांडणी आहे ना त्याच्यावरची भांडी मी काढून घेते. इथे लागलीच मी शेगडीही घासून व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे. बहुतेक करून आपण जो ना शेगडीचा वरचा भाग आहे ना तो बऱ्याच वेळा घासला जातो, पण जो शेगडीचा खालचा भाग आहे तर तो सारखा घासला जात नाही. तर तोही मी इथे स्वच्छ करून घेणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडून चहा किंवा दूध उतू जातं तर ते सगळी जी घाण असते ना ती इथे पाठीमागे साचून राहते, तर तेही मी स्वच्छ करून घेते.
तर इथे माझा किचनचा जो टाईल्सचा आणि हा सर्व भाग आहे ना तो क्लीन करून झालेला आहे. एक कोरडा कपडा घेऊन मी शेगडी आणि टाईल्सही अगदी स्वच्छ पुसून घेणार आहे, त्यामुळे शेगडीवरती पाण्याचे डाग पडत नाहीत आणि अगदी स्वच्छ होऊन जाते ती. मग अशी म्हटल्याप्रमाणे किचन क्लिनिंगचे मी दोन भाग करणार आहे, तर त्याच्यातला हा पहिला भाग मी इथेच थांबवते आणि दुसरा भाग मी उद्या घेऊन येणारच आहे, तर तोही तुम्ही नक्की पहा. त्यामध्येही अशाच वेगवेगळ्या टिप्स आणि बरीच माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. असाच सपोर्ट असू द्या आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.